नमस्कार मित्रांनो, द्रोणागिरी आयुर्वेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी वनस्पती पाहत आहोत ही टणटणी नावाची वनस्पती आहे. ह्या वनस्पतीला काही ठिकाणी दगडी पाला असं देखील म्हटलं जातं. हे पहा, अशा रंगाची ह्या वनस्पतीला फुलं येत असतात. ही वनस्पती अतिशय सोपी आहे ओळखण्यासाठी. आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये सहज उपलब्ध होईल अशी ही वनस्पती आहे मित्रांनो. तर आज ह्या वनस्पतीचे आपण औषधी गुणधर्म काय आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ मित्रांनो. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर ही वनस्पती किडनी स्टोनसाठी म्हणजे मुतखड्यासाठी अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे मित्रांनो. तर ह्या वनस्पतीचा जो आता हे पानं दिसायलेत, ह्या पानाचा असा रस काढायचा पहा. आणि हे रस काढल्याच्या नंतर तो सकाळी 10 ml आमोशापोटी घ्यायचा. असे जर तुम्ही 8 ते 10 दिवस केले तर कसल्याही प्रकारचा जे किडनी स्टोनचा तुम्हाला त्रास होत असतो तो त्रास या वनस्पतीपासून निश्चित कमी होण्यास मदत होऊ शकते मित्रांनो. तसेच बघा, एखाद्या व्यक्तीला साधारण जखम झालेली असते किंवा खरसटलेलं असतं तर त्या ठिकाणी काय करायचं, ही जी वनस्पती आपण पाहत आहोत टणटणी वनस्पती, तर ह्या वनस्पतीच्या पानाचा रस काढायचा आणि त्या जखमेवरती टाकायचा. असे केल्याने जखम भरून होण्यास देखील मदत होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही या वनस्पतीचा उपयोग करू शकता. या वनस्पतीचे जे फूल असते त्या फुलाला देखील बंदुकीचे फूल असं देखील म्हटलं जातं मित्रांनो. तर ही वनस्पती तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते तुमच्या परिसरामध्ये. तर या वनस्पतीचा तुम्ही उपयोग तुमच्या आरोग्यावरती करून पहा, निश्चित तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.